लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी जानवी, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपले सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स। पिंपळे जगताप तालुका शिरूर येथे मागील 3 वर्षापासून 27,000 जास्त वृक्षारोपण करण्यात आले असून यामध्ये सर्वांचा मोठा सहभाग असून काही वर्षातच हा मानवनिर्मित प्रकल्प देशात व जगात दिसून येईल। येथील प्रकल्प निश्चितच आगळा वेगळा दिसून येईल। येथील झाडे मोठी होतील, फुलेल, बहरेल, त्यावेळी येथील निसर्ग सौंदर्य काही वेगळे असेल। जगात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, पण त्याप्रमाणे झाडे लावण्यात येत नाही। यावेळी शिरूर हवेलीचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार साहेबांनी वृक्षारोपण कार्याचे कौतुक करत नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। पिंपळे जगताप तालुका शिरूर येथे शिरूर हवेलीचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार साहेब यांच्या हस्ते 3,500 वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आमदार अशोक पवार यांचे बैलगाडीतून स्वागत करण्यात आले, तर विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले। सामाजिक व पर्यावरणाच्या स्तुत्य उपक्रमात धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाचे धर्मराज बोत्रे पिंपळे जगताप ग्रामस्थ नॅशनल ॲग्रो फाउंडेशन कंपनी PNY कंपनी IHV कंपनी या सर्व कंपन्यांचे कर्मचारी व वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वृक्षारोपण केले। वृक्षारोपण करण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉक्टर विद्याताई दुराई, धर्मराज बोत्रे साहेब व सहकाऱ्यांनी तसेच सर्व कंपनी व्यवस्थापन कर्मचारी यांनी केले। यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, धर्मराज बोत्रे, उद्योजक जनार्दन कर्णवार, माजी सरपंच निलेश जगताप, गणेश शेळके, शिवाजी जगताप, विशाल तांबे, अरविंद तांबे, कुशाल बेंडवर, मारुती तांबे, अनिल गोटे व मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून गेले 3 वर्ष अत्यंत सुंदर पद्धतीने इथं वृक्ष लागवड चालू आहे। मी उपस्थित सर्वांचं जे जे या लागवडीच्या चळवळीमध्ये भाग घेतात त्यात असंख्य आमचे तरुण मुलं आणि मुली मला दिसतात, त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्यामुळे इथली वनराई फुलायला लागली। आणि एक ही चांगली वनराई इथं होत असताना आज 27,000 जास्त वृक्ष लागवड झालेली आहे आणि ती जगवणं पण कठीण असताना ही सगळी गावकरी मंडळी, त्यांना सहभाग देणारे बाहेरची काही मंडळी, या सगळ्यांच्या सहभागातनं या ठिकाणची वनराई सुस्थितीत आहे। आता काकांनी जी काही मागणी केली की एक आवर्तन इथं सोडलं तर पाण्याचा बराच प्रश्न सुटेल, निश्चितपणे काका एक आवर्तन तुम्हाला ज्यावेळेला आता पाणी परत फिरणार आहे त्यावेळेला इथे एक पाणी पडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आपण। आणि म्हणून तुमचं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की ते झाड लावलं ते जगलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, त्या भूमिकेतनं आपण सगळे काम करू। आज जगात जर आपण पाहिलं तर वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे, लागवड त्या प्रमाणात होत नाही। आणि म्हणून इथं जो प्रकल्प आज उभा राहतोय निश्चितपणे तो राज्यामध्ये कौतुकास्पद आहे। काही वर्षातच हा प्रकल्प आपल्या देशात जाईल, कदाचित काही काळानंतर जगात पण व मानवनिर्मितीने केलेला हा एक वनीकरणाचा देवराई प्रकल्प एक आगळा वेगळा निश्चितपणे उद्याच्या काही वर्षांमध्ये दिसून येईल। ज्यावेळेला ही झाडं मोठी होतील, त्या ठिकाणी फुलं फळांनी भरली जातील, त्यावेळी तिथं निसर्ग सौंदर्य काही आगळं वेगळं राहणार आहे। त्यामुळे तिथलं प्रत्येक झाड हे तुमच्या आमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे। तुम्ही सगळी मुलं आणि मुली इथं येतात, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता, वृक्ष लागवड करता, त्याबद्दल तुमचं आभार मानावं तेवढे कमीच आहे। कारण हे एक चळवळ आहे, लोकांची चळवळीतनं काय होऊ शकतं हे तुम्ही दाखवता। आणि म्हणून आज आता आपला गणेशोत्सव चालू आहे। गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती अतिथी असा असतो, त्या गणेशोत्सवाच्या मी आपल्या तमाम उपस्थितांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या वृक्ष लागवडीची जी आमची सगळी मित्रमंडळी या ठिकाणी जटून प्रामाणिकपणे लागवड करून ती जगवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाइव साठी मुख्य संपादक धनंजय तोडकर, शिक्रापूर। महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा।